असं आहे की VDD चाळीचा पुनर्विकास आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही केला, त्याचं काम आता सुरू होत आहे. त्याचवेळी आम्ही हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं की VDD चाळीमध्ये राहणाऱ्या पोलिसांना देखील आम्ही त्या ठिकाणी घरं देऊ. आणि वारंवार ही घोषणा होत होती की आम्ही हक्काची घरं तर देणारच, पण जसं VDD चाळीतल्या इतर लोकांना मोफत घरं मिळतील तशा तिथे राहणाऱ्या पोलिसांनाही मोफत घरं मिळाली पाहिजेत. आणि त्या दृष्टीनंच हा सगळा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट केला होता. पण अचानक सरकारने 50 लाख रुपये पोलिसांनी द्यावेत अशा प्रकारचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात कालिदास कोळंबकरजी माननीय आमदार, ज्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केलाय, ते उपोषणाला बसले होते. आज मी येऊन त्यांचं उपोषण सोडवलंय. मी त्यांना विनंती केली आहे की आंदोलन आपण पुढे नेऊ. भारतीय जनता पक्षाची मागणी आहे, ज्याप्रमाणे तुम्ही तिथल्या सामान्य माणसाला मोफत घर देताय, पोलिसालाही मोफत घरच त्या ठिकाणी दिलं पाहिजे. खरं म्हणजे मला एक समजत नाही, हे कन्स्ट्रक्शन कॉस्ट 50 लाख रुपये सांगतायत, म्हणजे खरं तर अगदी 2000 रुपयाचा देखील कॉस्ट पकडली तरी देखील 10 लाख रुपयाच्या वर कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्या ठिकाणी यायला नको. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ या ठिकाणी लबाडी चाललेली आहे जी आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतः आलो आहे. आणि पोलिसांना जोपर्यंत VDD चाळीतल्या इतर रहिवाशाप्रमाणे मोफत घर मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरू राहील याची घोषणा आम्ही केली आहे. मला असं वाटतं की ज्या प्रकारचा व्यवहार छत्रपती संभाजीराजेंसोबत महाविकास आघाडीच्या सरकारने केला तो अतिशय निषेधार्य आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा माननीय पवार साहेबांना याची पूर्ण कल्पना होती की त्यांच्या ॲग्रीमेंट प्रमाणे यावेळेची सीट ही शिवसेनेला जाणार आहे. तरीही त्यांनी घोषणा केली की संभाजीराजेंनी उभं राहावं, आमची अतिरिक्त मतं आम्ही त्यांना देऊ. त्यानंतर त्यांच्या घोषणेवरनं घुमजाव केलं आणि सांगितलं की शिवसेनेकडे सीट आहे, शिवसेना निर्णय घेईल. शिवसेनेने सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी देऊ, पण त्यानंतर सगळं जे काही घडलं ते छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्टपणे सांगितलं. एक प्रकारे ठरवून त्यांची कोंडी त्या ठिकाणी करण्यात आली. माझी ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजेंची चर्चा झाली होती त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी स्वतंत्र उभा राहणार आहे, इंडिपेंडेंट उभा राहणार आहे आणि सगळ्यांनी मला मदत करावी. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की सगळे जर मदत करणार असतील तर आमच्या हायकमांडची आम्ही देखील बोलू. पण ज्यांच्या मदतीची त्यांना अपेक्षा होती त्यांनी त्यांचा एक प्रकारे विश्वासघात केला आणि म्हणून आज त्यांनी जी घोषणा केली आहे ती या विश्वासघातातने नाराजीने त्यांनी ती घोषणा केलेली आहे. मला असं वाटतं की ठरवून त्यांची कोंडी करण्यात आली. छत्रपती संभाजीराजे सबसे पहले पवार साहब ने घोषणा की कि महाविकास आघाड़ी का हम उनको उम्मीदवार बनवाएंगे, हमारे एडिशनल वोट उनको हम देंगे. जबकि पवार साहब ये जानते थे कि उन्होंने पिछले बार एक सीट शिवसेना से ली है और इस बार वो शिवसेना को उनको वापस करनी है. बाद में शिवसेना ने कहा हम उनको प्रतिनिधित्व देंगे, लेकिन एक प्रकार से उनके साथ धोखा हुआ. उन्होंने स्पष्ट रूप से आज ये कहा है कि मुझे धोखा दिया गया है और जिस प्रकार का व्यवहार उनके साथ हुआ है मैं ऐसा मानता हूँ बहुत ही गलत व्यवहार उनके साथ हुआ है. नहीं, मला त्याची कल्पना नाही. मी पण याच्यातच ऐकलेलं आहे, आपल्या संपूर्ण बातम्यांमध्येच ते आलेलं आहे. पण जर त्यांच्या विरुद्ध काही पुरावा नसेल तर क्लीन चिट मिळाली असेल. देखिए, NCB ने उनको क्लीन चिट दी, इस प्रकार की खबरें मैंने मीडिया के माध्यम से सुनी है. मेरे पास उसके बारे में कोई पुख्ता जानकारी नहीं है.
लेकिन एनसीबी एक प्रोफेशनल ऑर्गेनाइजेशन है, अगर उनके पास कोई पुख्ता सबूत नहीं होंगे तो उन्होंने इस प्रकार से चार्जशीट फाइल की होगी।